नमस्कार मित्रांनो, नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात आपल्याला स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थी प्रमोट करून करावी लागते। चला तर मग 2019-20 साठी विद्यार्थी प्रमोट कसे करावे हे पाहूया। प्रथम आपण गुगल क्रोम ओपन करू। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर गुगल सर्चवर स्टुडंट पोर्टल आपल्याला सर्च करायचं आहे। पहिलीच वेबसाईट आलेली आहे स्टुडंट डाटाबेस, तिला ओपन केल्यानंतर युजर नेम म्हणजे आपल्या शाळेचा यूडीएस कोड टाकायचा। नंतर पासवर्ड टाकायचा आहे आपल्या स्टुडंट पोर्टलचा। स्टुडंट पोर्टलचं हे होम पेज आहे। या ठिकाणी आपल्याला तिसरी टॅब प्रमोशन, प्रमोशन मधील पहिली टॅब फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड ही ओपन करायची आहे। ही ओपन केल्यानंतर इथं आपल्याला पहिलाच मेसेज दिसतोय, प्लीज ऍड रिपोर्ट डेट फॉर युअर स्कूल, ऍड रिपोर्ट डेट। इथं ओके वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन झालेला आहे। हे पहा, एक्झाम रिझल्ट डेट फॉर अकॅडमिक इयर 2018-19, म्हणजे आपला 18-19 चा निकाल आपण कधी दिला, तर तो 1 मेला दिला। एक इथे सिलेक्ट मंथ मध्ये मे 2019, 1 मे 2019। आणि पुढं स्कूल ओपनिंग डेट फॉर अकॅडमिक इयर 2019-20, 2019-20 वर्ष कोणत्या दिवशी सुरू होणार आहे आपलं, तर ते 17 जूनला सुरू होणार आहे। म्हणून सिलेक्ट मंथ मधून आपण जून 2019 निवडूया आणि याला सेव्ह करूया। याला सेव्ह केल्यानंतर पहावरती मेसेज आला आहे, रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली। तर ओके आपण प्रेस करू। ओके प्रेस केल्यानंतर पहा आपल्याला खाली दिसेल 2017-18 अकॅडमिक इयर आणि त्याच्या खाली 2018-19, एक्झाम रिझल्ट डेट 1 मे 2019 आणि स्कूल ओपनिंग डेट 17 जून 2019। आता आपल्याला विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत, तर आपण प्रमोशनमध्ये जाऊया। प्रमोशन मध्ये गेल्यानंतर पहिली स्टॅब आहे फर्स्ट स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड, ती ओपन केल्यानंतर माझ्या शाळेत पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी 5 वर्ग आहेत। 5 वर्गाच्या 5 डिव्हिजन आहेत आणि फर्स्ट स्टँडर्डचे माझ्या शाळेमध्ये 9 मुलं आहेत, सेकंड स्टँडर्डचे 2 आहेत, 3rd चे 5 आहेत, 4th चे 5 आहेत आणि 5th चा 1 आहे। इथे पहा सूचना आलेली आहे, शाळेच्या शेवटच्या वर्गातील विद्यार्थी प्रमोशन नंतर ड्रॉप बॉक्स मध्ये उपलब्ध होतील। म्हणजे माझे 5वीमध्ये जो 1 मुलगा आहे तो प्रमोशन केल्यानंतर तो ड्रॉप बॉक्स मध्ये जाणार आहे, अशी सूचना इथं दिलेली आहे। चला तर मग पहिलीचा वर्ग आपण प्रमोट करूया। इथं माझ्या पहिलीचा पट आहे 9, त्यावर क्लिक केल्यानंतर नेटवर्कमुळे जरा वेळ लागतोय, माझी पहिलीची मुलं पूर्ण दिसत आहेत। इथं 9 मुलं आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, 9 मुलं आहेत, सर्व प्रगत आहेत। डिव्हिजन फॉर 2019
2019-20 फर्स्ट डिव्हिजन, सेकंड 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 आहे, स्टँडर्ड सेकंड आहे, डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, हे सर्व चेक केल्यानंतर आपल्याला इथं प्रमोट बटन दिसत आहे, त्याला आपण प्रमोट करूया. पहा, माझे पहिलीचे विद्यार्थी स्टुडंट स्टॅटिस्टिक फॉर 2019-20 दुसरीसाठी आले आहेत. पहिलीचे मुलं 2019-20 दुसरीला आले आहेत, 9 मुलं आले आहेत, म्हणजे माझे पूर्ण 9 चे 9 मुलं दुसरीमध्ये आले आहेत. आता दुसरीचा वर्ग घेऊया. माझ्याकडे दुसरीला 2 मुलं आहेत, काही 2 मुलं प्रगत आहेत, तिसरीत जात आहेत, मी त्यांना प्रमोट करतोय. प्रोग्रेस कम्प्लिटेड, प्रोसेस कम्प्लिटेड सक्सेसफुली, ओके प्रेस करूया. थर्ड स्टँडर्ड घेतो. अशा प्रकारे आपण 5ही वर्ग प्रमोट करूया. चौथीचा प्रमोट, प्रोसेस कम्प्लिटेड सक्सेसफुली, आणि शेवटचा 5वीचा एकच विद्यार्थी आहे. आता हा ड्रॉप बॉक्स मध्ये जाणार आहे, डिव्हिजन फॉर 2019-20 इथं डिव्हिजन आलेलं नाही, कारण आपल्याकडे माझ्याकडं पहिली ते 25 पर्यंत शाळा आहे, त्यामुळे डिव्हिजन न येता तिथे ड्रॉप बॉक्स आलेला आहे, त्याला पण आपण प्रमोट करायचं आहे. प्रोग्रेस, प्रोसेस कम्प्लिटेड सक्सेसफुली, 2000 स्टुडंट स्टॅटिस्टिक फॉर 2018-19 पूर्ण माझे मुलं प्रमोट झालेले आहेत. जर या ठिकाणी तुम्हाला काही समस्या येत असेल, 18-19 एखादा विद्यार्थी राहिला असेल, तर त्यासाठी आपण ट्रान्सफरमधून अप्रुव्हल, ट्रान्सफर फॉर अप्रुव्हलमध्ये जाऊन पहा. तुमचे एखादी रिक्वेस्ट अप्रूव्ह करायची राहिली असेल तर ते प्रमोट मुलं होणार नाहीत. त्यासाठी तुम्ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना विनंती करून त्याची रिक्वेस्ट मागवून घ्या आणि ती अप्रूव्ह करा, मगच त्याला प्रमोट करता येईल. माझे अशा प्रकारे संपूर्ण मुलं प्रमोट झाले आहेत. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.